नमस्कार, माझा महाराष्ट्राच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आलेले आहेत कोचिंग क्लासेस या ठिकाणी. या ठिकाणी नांदेडमध्ये अनेक कोचिंग क्लासेस आहेत, त्यांच्यामुळं विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने त्रास होत आहे हे आपण पाहणार आहे. आणि असेच लॉकडाऊनमध्ये लोक परेशान असतो, परंतु हा कोचिंग क्लासवाल्याकडून कशा पद्धतीने विद्यार्थ्याच्या पालकाकडून लूट होत आहे हे आपल्यासोबत अर्जदार आहे विद्यार्थी, त्यांच्याशी आपण विचारणार. मी सांभवी जिथे ॲडमिशन घेतले, मला मार्गदर्शनसाठी कोणी नव्हतं व माझ्या आजोबांनी इथं मला ॲडमिशन करून दिलं आहे व आम्हाला फीज भरणं दोन्ही वर्षाची फीज भरवण्या लावली 11वी व 12वी. परंतु मला 11वीचं बिलकुल समजलेलं नाही आहे. मी इथे गेले, मी त्यांना विचारलं फीज परतीसाठी, बट ते बिलकुल ऐकत नाही आहेत. ते म्हणत आहेत की ते बिलकुल वापस देणार नाही आहेत. तर आता आम्ही त्यांना विचारलं, ते नाही. आम्ही अर्जसुद्धा केला आहे, ते म्हणे अर्ज द्या, बट ते कधी सांगतील काही माहिती नाही आहे त्यांचं. ते बिलकुल ऐकत नाही. पुढचं भविष्य माझं पूर्ण अंधारमध्ये गेलेलं आहे. त्या ॲडमिशनच्या वेळेस त्यांनी माझ्या आजोबांकडून पटापट सही करून घेतले व बिलकुल नाही सांगितलं काय लिहिलेलं आहे. नंतर आम्हाला सांगत आहे की फीस परत करण्यात येत नाही आहे. आम्ही 1 लाख रुपये भरली होती. हो, रद्द करत नाही, बिलकुल देत नाही म्हणे. आमचं रूलमध्ये बसत नाही म्हणे. तुमची प्रॉब्लेम तुम्हाला माहिती म्हणे. आमचं रूल नाही आहे म्हणे. आम्ही नाही देणार म्हणे. त्यांनी एकदम नकारलं आणि बिलकुल ऐकलं नाही. माझ्या मम्मीला पण नाही ऐकले, कोणालाच नाही. खूप जण आहेत, खूप जणांना मी बोललेले आहे, पण ते म्हणत आहेत की फीस वापस करत नाही. तर त्यांना ते रोज करावंच लागत आहे. अजून काही दुसरा त्यांच्याकडे पण मार्ग नाही आहे. त्यांचे पण वडील पूर्ण परेशान आहेत. आता फीस मग परत करावे. अजून काय मला दुसरीकडे लावायचं आहे, पुढचं तरी मी करू शकेल दुसरीकडे. त्यांनी म्हणे की 2 लाख रुपये फीस आहे, पण तुम्हाला 1 लाख करून देत आहोत म्हणे. ते तुम्ही भरून टाका. माझ्या आजोबांनी भरून टाकले ते, परंतु आता ते काहीच करत नाही आहेत. आता पुढचं हां, म्हणजे सही करून घेतली ना आजोबांची, मग नंतर म्हणे की हां फीस आम्ही देणार नाही आहे. नंतर आम्हाला समजवलं हे सगळ्या गोष्टी. आणि ते म्हणे की 11वी होईपर्यंत पुन्हा फीस भरली पाहिजे, नाही तर पुढचं करू देणार नाही म्हणे. म्हणून भरायला लावली की आम्हाला. सांभवीज IIT अँड मेडिकल इन्स्टिट्यूट नांदेड. इथे आम्हाला समजलं नाही 11वीत, म्हणून मला 12वी इथं नाही करायची आहे. शिक्षक पण बदलत आहेत परत परत. फिजिक्सचं केमिस्ट्रीचं पण समजत नाही आहे. खूप अडचण येत होती. आणि पहिले त्यांनी काय म्हणले, बेसिक सगळं घेऊ, ब्रिज कोर्स घेऊ, पण ते ऑनलाईन सुरू झालं. मग त्यांनी काहीच घेतलं नाही, डायरेक्ट 11वीचं सुरू करून टाकलं आहे त्यांनी. आणि तेव्हा मी तक्रार केली होती, पण ते म्हणत होते की आम्ही करू शिक्षक बदलू, पण त्यांनी काहीच केलेलं नाही आहे. हे होते आपल्यासोबत सांभवी कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थी. याचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने ह्या कोचिंग क्लासमध्ये कशा पद्धतीने पैसे घेतलेले आहेत आणि परत पैसे देणार नाही असं म्हणून अनेक असे कोचिंग क्लासेस आहेत ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं आहे त्यांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे. यासाठी या अशा कोचिंग क्लासांवर कारवाई झालीच पाहिजे. अशा अनेक कोचिंग क्लासेस आहेत ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं भविष्य खराब होत आहे, परंतु अशाच कोचिंग क्लासांवर कारवाई झालीच पाहिजे. जिल्हाधिकारीने सुद्धा ह्याच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे अशी ह्या पालकांची अर्जदार विद्यार्थ्यांची मागणी आहे. माझा महाराष्ट्र नांदेड. आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट. नवनवीन डिझाईनचे फॅन्सी LED, फॅन्सी मीटर, हँडल वेट लाईट, इंडिकेटर, फुटरेस्ट, हँडल वेट मीटर, फॅन्सी लिव्हर, LED पट्टी, टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध. नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण. एक वेळ अवश्य भेट द्या. टॉप ऑटोमोबाईल, हिंगोली गेट, नांदेड.